सोमवारी रात्री उशिरा जम्मू काश्मीर जेलचे डीजी हेमंत लोहिया यांची हत्या झाली. ही हत्या आणि त्या दरम्यान सुरू झालेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा. सुरुवातीला या दोन घटना वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्यांचं कनेक्शन समोर येतं ते हत्येच्या सुमारे 10 तासांनंतर, जेव्हा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट म्हणजेच PAFF ही दहशतवादी संघटना लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी घेते तेव्हा. या संघटनेनं म्हटलं आहे की आम्ही कधीही आणि कोठेही अशा हाय प्रोफाईल टार्गेट्सवर मारा करू शकतो आणि जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्र्यांना ही आमची छोटीशी भेट आहे. त्याचबरोबर या घटनेचा दुसरा अँगल असा की मुख्य आरोपी यासिरची मानसिक स्थिती आणि त्याचं वागणं. 23 वर्षांचा यासिर अहमद हा जम्मू काश्मीरचे DG म्हणजेच तुरुंग पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे. यासिर हा लोहिया यांच्या घरी मागच्या 6 महिन्यांपासून काम करत होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना यासिरची एक डायरी मिळाली आहे. या डायरीमध्ये या गोष्टींचा पुरावा मिळाला आहे की तो डिप्रेशनमध्ये होता, त्यातून त्याने ही हत्या केली का असा देखील संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान या अगोदर सोमवारी दुपारी 12 या भागामध्ये काही दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरवर गोळीबार केला पण बँक मॅनेजर या हल्ल्यातून कसा तरी बचावला. तर पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर ही पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचंच एक रूप आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट ही संघटना सक्रिय झाली. ही संघटना जागतिक दहशतवादी गट अल कायद्याशी एकनिष्ठ मानल्या जाणाऱ्या अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी गटाचा मारला गेलेला कमांडर झाकीर मुसा याच्याकडून प्रेरित आहे. या सर्व घटनांची क्रॉनॉलॉजी ही शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याभोवतीच फिरणारी आहे आणि या भागात शांतता प्रस्थापित करणे आणि विशिष्ट समाजावर होणारे हल्ले रोखणे हे आव्हान अद्याप देखील केंद्र सरकारसमोर कायम असल्याचं या घटनांनी पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मूसह राजौरीच्या काही भागामध्ये मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व घटना आणि एकंदरीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा पुढील 2 दिवसांचा उर्वरित जम्मू काश्मीर दौरा याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.